आरोप विरोधकांनी केला आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आता आपण पाहत होतो. पण नेमकं विरोधक काय म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नेमका या अर्थसंकल्पावर काय आरोप केला, टीका केली, तो आपण पाहूयात. सर्व विरोधी पक्षांनी हा अर्थसंकल्प फुटला असल्या कारणाने सभागृहातील हा सभागृहाचा अपमान आहे, आमचा सदस्यांचा अपमान आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली, त्याच्याबद्दलचे पुरावे दिले. वास्तविक 15 वर्ष आमचं सरकार होतं, त्यावेळेस 9 वर्ष जयंतरावांनी, 1-1 वर्ष सुनील तटकरे साहेबांनी आणि 4 वर्ष मी आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर केलेला होता. कधी अर्थसंकल्प फुटलेला नव्हता. या 5 वर्षाच्या काळामध्ये आत्ता अर्थसंकल्प सादर करत असताना स्वतः अर्थमंत्री एखादी गोष्ट वाचायच्या आधी तिथं ट्विटरवरून ट्विट केलं जायचं आधीच, आणि जाहिराती पण त्याच्या झालेल्या आहेत. लगेचच्या लगेच जाहिरात कशी झाली, लगेचच्या लगेच बाकीच्या गोष्टी कशा झाल्या, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्यात. आणि त्याच्याकरता आम्ही सभागृहामध्ये हा सगळा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हे अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प सादर करत असताना ते ट्विट अकाउंट हँडल करू शकत नाहीत, परंतु त्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्पाच्या आधीच तयार केलेल्या जाहिराती ह्या प्रसिद्ध होत आहेत. हा आज तुम्ही कुठेही पाहू शकताय. याचाच अर्थ हा अर्थसंकल्प फुटलेला आहे, हा सभागृहाचा आणि आम्हा सदस्यांचा अपमान आहे, अवमान आहे. याबद्दल अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे, परंतु यांना एवढी सत्तेची धुंदी चढलेली आहे हे काही ऐकायला तयार नाही. शंका व्यक्त केल्यानंतर सभापती असं निर्णय देतात की 10 मिनिटांसाठी मी सभागृह स्थगित ठेवतो, हे इतिहासात पहिल्यांदा झालं. आणि त्यामुळे हा जो सारखा दुजाभाव चाललेला आहे, सभापती पूर्ण सभागृहाचे नेते असतात, पूर्ण सभागृहाचे सभापती असतात, याच्याऐवजी वारंवार वेगवेगळ्या निर्णयामधून ते केवळ एका विशिष्ट पक्षाचे सभापती आहेत ते असं वाटायला लागतं. आजही सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत असं ठरलं होतं की प्रश्नोत्तरं महत्त्वाची आहेत, त्यामुळे प्रश्नोत्तर झाल्याशिवाय दुष्काळावर स्थगन मांडायचं नाही. खरं म्हणजे फार आधी नियमाप्रमाणे असं ठरलेलं आहे की जो स्थगन दालनात फेटाळला जातो तो स्थगन पुन्हा सभागृहात मांडायला परवानगी नाही. तरीसुद्धा धनंजय मुंडे उभे राहिले की स्पेशल निर्णय की तो स्थगन सभागृह खाली दालनात फेटाळला असला तरी पुन्हा एकदा धनंजय मुंडे 15 मिनिटे त्यावर भाषण करणार. आजही निर्णय झाला की प्रश्नोत्तर झाल्याशिवाय तुम्ही उठायचं नाही, तरी प्रश्नोत्तराच्या आधी धनंजय मुंडेंना बोलायला दिलं, सभागृह स्थगित झालं, प्रश्नोत्तराचा तास जो असतो तो कमी झाला. आणि दुपारी धनंजय मुंडे उभे राहतात आणि एक जागतिक शोध लावतात की लीक झाला अर्थसंकल्प. टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे हे धनंजय मुंडेंना मी सांगायची आवश्यकता नाही, पण धनंजय मुंडेने त्यांच्या अज्ञानातून प्रश्न उपस्थित केला. तर सभापतीने असं म्हटलं पाहिजे की मी नंतर चेक करून घेतो, मला अर्थसंकल्पामध्ये थांबवता येणार नाही, 10 मिनिटं स्थगित सभागृह. आणि त्यामुळे आम्ही आता ह्या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत की हे सभापती एका विशिष्ट पक्षाचे सभापती आहेत, ते संपूर्ण सभागृहाचे सभापती नाहीत, आणि त्यामुळे त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आम्ही दाखल करतो. विधान परिषदेच्या इतिहासात आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प वाचत असताना मध्ये तो थांबवण्यात आला. कुठल्याही नियमाने आजपर्यंत अशा प्रकारे अर्थसंकल्प थांबवला गेला नाही. सर, बजेट सादर करण्यापूर्वीच आधी फुटला असा आरोप जो आहे ना, ते आता तुम्ही बघा ना, तुमच्या समोर आहे, अजून बजेट भाषण चालूच आहे. पण मुळात अशा स्वरूपाची ट्विटरवरनं फास्ट करणं गरजेचं होतं का? आणि जो विरोधकांनी आरोप केला सत्ताधारी मुनगंटीवारांनी की ओबीसीचा मुद्दा मांडताच बरोबर सत्ताधारी, ओबीसीचा मुद्दा त्याने आमच्या हातात जेव्हा कागद आले की आमच्याकडे माहिती पोहोचली त्या तुम्ही उपस्थित केलेला आहे. आता ह्यामध्ये त्यांनी काय ते हेतू आरोप करणं चुकीचं आहे. आमचा फक्त एवढाच आरोप आहे की मुनगंटीवारांनी स्वतःच्या ऑफिशियल ट्विटर हँडलहून बजेट भाषण सुरू व्हायच्या आधी बजेटच्या सगळ्या तरतुदी जाहीर केलेल्या आहेत. सर, पण बेसिक आता जे काही तुम्ही ऐकलं होतं सभागृहामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत, त्या बजेटवर आम्ही नंतर बोलू. संबंध भाषण संपलं, आमच्याकडे पुस्तक हाती आलं की आम्ही त्यावर बोलू,
पण आमचा आता लिमिटेड मुद्दा असा आहे की प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांना 2 मिनिटं भाषण संपेतोपर्यंत त्यांना वाट त्यांना बघता आली नाही. कारण इतरांच्या आधी अर्थमंत्र्यांनी स्वतः ही घोषणा केली आणि मी स्वतः केलेलं आहे. कारण ही छोटी संयुक्त जबाबदारी मंत्रिमंडळाची असते पण त्यांना असं वाटतं की मी स्वतः सगळं केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी केलं आहे. फार घोर अपमान सभागृहाचा म्हणजे पर्यायाने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. पण हे मुनगंटीवार आणि सीएम मधल्या निकोप अतिस्पर्धेचा भाग आहे. आता त्यामध्ये काय कारण काय ते आता स्वतः अर्थमंत्री सांगतील आपल्याला. परंतु ही अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. दावा आहे विरोधकांचा, त्यांचं म्हणणं आहे की अशा स्वरूपामध्ये पहिल्यांदाच घडलेलं आहे की बजेट सादर करण्यापूर्वीच बजेटमधून झालेला सादर करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.